Devagiri Tea presents Devadarshana. आमगेल समाजाचे एक पुरातन क्षेत्र म्हणून घेतिले बहुकारणिकाचे नरसिंहवाले तशीची मदनंतेश्वराले क्षेत्र जावन असचे हे मंजुळक्षेत्र म्हणजे मंजेश्वर. नमो नमो श्री नरसिंह देवा, नमो नमो लक्ष्मी नरसिंह देवा, नमो नमो श्री नरसिंह देवा, नमो नमो लक्ष्मी नरसिंह देवा. ब्रह्मांडाग्रो साक्षात् इष्टं दैवं त्रिपदिः आचार्य श्रीमदाचार्य संतवे जन्म जन्मनी श्री काशी मठ संस्थानाचे इतिहासांतो एक पुरातन मठ कर्नाटक आणि केरळ प्रारंभ देत असले मंजुळापुर हे मंजेश्वर म्हणाले गावांतो श्रीमंत मध्वाचार्यांनी तंगेले पादस्पर्शांनी पवित्र केला. तशीच ह्याच्या परिसरांतो श्री विजयध्वज म्हणाले टीका भागवता भरेंत झाले एक ख्याती एक क्षेत्रांकस असले मंजेश्वरांतो आमगेले विभुदेंद्र स्वामींनी दीर्घकाळ वास करून घेऊन हे क्षेत्राचे महिमा हे एक हरिगुरु क्षेत्र म्हणाले ख्यातीक हांडिला. हंगा आमगेले काशी मठाचे शाखा मठ ಅಂತೂ ಶ್ರೀಮಂತಿ ವಿಭುದೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿಯಲೆ ವೃಂದಾವನ ತಶೀಂತಿ ಹೊಸದೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಯಲೆ ವೃಂದಾವನ ವಿರಾಜಮಾನ ಜಾವನಸ ಕೆ ಕಾಲಗಣನೆಯಂತು ಜಾವನೆಯಂತ ಸಲೆ ಏಕ ಮಠಾಚೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಂದು ಮಂಜೇಶ್ವರ ಮಠ ಏಕ ರೂಪಾರ ಅಸುನ್ ಗೇವನು ಏಕ ಕಾಲಾಂತು ತಕ್ಕ ಜಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಗಡ ತೆತೆ ಕಾಲ ಜಲ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀಮ ಸುಧೀಂದ್ರ ಸ್ವಾಮಿಯನಿ ಹಂಗ ಮಸ್ತ ಸಗಡ ಮಠಾಚೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಂಗ ಚಾತುರ್ಮಾಸ ಆಚರಣೆ ಕೇಳ असले हे काशी मठ आयचे नवीकरण जावका हाका जावका जाल्ले योग्य जावन गेलो एक जबाबदार घेऊन करचे सेवादार जावन गेलो श्री हरिगुरु प्रतिष्ठान देहली आमगेले मठांत विशेष जावन सेवार्पण केलं असले हन्नी पुकार येऊन गेलो तशींची महाजनाले सहकारांची सगळं हरिगुरु कृपेन हे मठाचे जीर्णोद्धार कार्य जावका समोर घेऊन देवाक बालालया वर्चित होऊन घेऊन तत्पूर्व हंगा वृंदावनाचे योग्य जाऊन घेणं जीर्णोद्धाराचे पूर्ण तरी देवाक बालालयात होऊन घेऊन विधिविधान प्रकार सर्व बालालय प्रतिष्ठा पूर्ण तरी हंगा नोव्हेंबर 16 2016 हे दिसाक शुभ मुहूर्तारी प्रातः कालात स्वामींनी कांजंगाडात येऊन घेऊन हे नवनिर्मित हे जलारे जीर्णोद्धार जलले मठाचे उद्घाटन केले श्री हरिगुरु सन्निधी दीप प्रज्वलन पूर्वक मठाचे एक उद्घाटन मला सांकेतिक कोरलो त्यानंतर हंगा उभय वृंदावनात देवालगी प्रार्थनापूर्वक देवाक प्रसन्न पूजा इत्यादी कोरून घेऊन गेलो देवाक सिंहासनारी दवरले तशी मठांतो आराध्य जावत असले मंजेश्वर मठांतो आराध्य मूर्तींक सद्गुरु सयमिंद स्वामींनी शुभ मुहूर्तारी प्रतिष्ठा केली देवाक प्रतिष्ठाधिक तशी शिखर कर कलश प्रतिष्ठा इत्यादी योग्य रीत जाऊन घेऊ हे मठ आजी सगळ्यांक एक आकर्षणीय तशींची दर्शनीय तशींची हंगा जाऊका जलले एक व्यवस्थाय अभिवृद्धी इत्यादी जाऊका म्हणून उद्देशान मुखार होता असली तसले मंजेश्वरांत असले नव मठाचे निर्माण अंतो स्वामीले आगमन तशींची महापूर्णावती यज्ञाची त्यानंतर स्वामीले दिव्य स्थान देवान प्रतिष्ठा तशींची श्री हरिगुरु प्रसाद समाजाक देऊन घेऊन तशींची प्रवचन रूपारी स्वामीन फलमंत्राक्षर आशीर्वाद देऊन अनुग्रह केला मंजेश्वर शाखा मठांत मस्त धर्माभिवृद्धी कार्य तशींची समाजाक जावका जाल्ले अगत्य कार्य भरतशी जावो म्हणून समोर घेऊन आम्ही प्रार्थना करताची हे मठाचे जीर्णोद्धार प्रतिष्ठा अधिक आम्ही पळया. ಭದ್ರ ನರಸಿಂಹ ಅನಂತೇಶ್ವರ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ
सपरिवार श्री लक्ष्मी नरसिंह जीर्णोद्धारण प्रतिष्ठा मुहूर्त लक्ष्मी
एक सान विराम घेव्या, विरामानंतर कार्यक्रम मुकरसे. देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन. देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शन. ವಿರಾಮಾನಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ಏ ಅಪ್ಪಳೆಯ ಶ್ರೀಮದ್ ಅನಂತೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮಂಜೇಶ್ವರ. ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಕಾಶಿ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನಾಚೆ ಶ್ರೀಯತೀಂದ್ರ ಕಾಶಿ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನಾಚೆ ಶ್ರೀಯತೀಂದ್ರ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸಂಯಮೀಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಸಂಯಮೀಂದ್ರ 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 ಗುರು ಸಂಯಮೀಂದ್ರ ಮಧ್ವ ಮತ ಪಾರಂಗತ ಶ್ರೀಯತೀಂದ್ರ ಪ್ರಥಮ ಜಾಂ ದೇವಾಲಯ ತಿಶಿಚ್ ಅಂಗಲ್ ಸ್ವಾಮ್ಯಾನೆ ಸ್ಮರಣ ಕೂರ್ನು ಅಂಗಮೇಲೆ ಸರ್ವಾಂಕಿ ಪ್ರೀತಿನ ಆಶೀರ್ವಾದ ಕರ್ತಾತಿ ಖಂಚೇ ಪೇಂಟ ಸಮಗೇಲಿ ಜಲ ಸಗ್ಲೇ ಪೆಂಟೇಂ ಪೈಕಿ ಈಗ ಶ್ರೇಷ್ಠ ಪೇಂಟ ಸಂಗಲಾರಿ ಮಂಜೇಶ್ವರ ಯು ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವಸ್ ಅಂಗೆಲ್ ಸ್ವಾಮ್ಯಾನಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಪುಡೇಚ್ ಅಂಗ ದೇವಸ್ಥಾನಾಚೆ ಪ್ರಾರ್ಥನ ಕೊಂಪರ ಸಾಧಿಂಚನ ಯೋ ದೇವ್ ಅಟ್ರ ಪೆಂಟೆ ನೈ ರೇ ಯೋ ಸಗಲೇ ಸಮಾಜ ಆಚು ದೇವ್ ಅಂಗ ಸಗಲೇ ಸಮಾಜ ಆಚು ದೇವ್ ಅಂಗೇಲೋ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವು ಯೇ ದೇವ್ ಅಗ್ನೋಮ್ ಗುಣಂಚಿ ಭಜಕ್ ಮಿಂಗ್ಲಾರಿ ಹೋಡಸ ಇದು ಯಾ ಸೌತ್ ಕೇಂದ್ರ ಸೋಡೆ ಲಗೀಯಸ್ತ ಕೇರಳ ಅಂತೂ ಮಲಕೊಚ್ಚಿ ದಿಕ್ಕಡೆ ಏವೇ ಕೇರಳ ಚಿ ಕೊಚ್ಚಿ ದಿಕ್ಕಡೆಗೆ ಎಲ್ಲ ರೀ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ದೇವಾನ್ ಫೋಟೋ ತಂಗಲ್ ದೇವಾ ಕೂಡ ಅಂತಸ್ತ ಘರ ಅಂತ ಸೊಳ್ಳಾರಿ ತಂಗಲ್ ಅಂಗಡಿ ಅಸ್ತ ಅಂಗಡಿ ಇನ್ವರ್ಗೇ ಅನಸ್ತ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವ್ ಮಸ್ತ್ ಗಹರಾಂತ ಕಶಿ ಅಸ್ತಾರಿ ತಿರುಪ ದೇವ ಆಕಶಿ ಡಬ್ಬೇಸಿಕಿ ತಶೀ ಮಂಜೇಶ್ವರ ದೇವ ಆಕ ಇವರ್ಕ ಆನ್ ಡಬ್ಬೇಸ್ ತುತುನ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಏಕದವಳ್ ಅಂಗಚ ದರ್ಶನ ಸಿಲೆ ನಿಮ್ಗೆಲ್ ನಿತ್ತಾನೆ ಉಲ್ಲೋಮ್ಚಿನ ಹಂಗ ನಾಗ ಕನ್ಯಾಕ ದರ್ಶನ ಎಂಚೆ ಉಲ್ಲೋಮ್ಚಿನ ಕೋಣ ದೇವಸ್ಥಾನ ಅದ್ನಾಡಿ ಯಾರೇ ದುಃಖ ಜಾಮನ ಸರ್ ಕಳ್ಳ ಜಲ ರಪ್ತನ್ ಕೈ ದೇವ ಅಮುಕ್ಕ ಅರ್ವಚನ ಇತೆ ದೇವಾಲ್ ನಡ್ಯಾರೇನು ದುಃಖಾನ್ ವಚುವೆ ದೇವ್ ಪ್ರಸಾದ್ ಇತ್ತ ಮಾಗ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆಲ್ಲ ತಂತು ವಿಶೇಷ ಜಾಮನು
हंगा दिमचे म्हणल्यार अन्नदान. आयजले रे तेज दर्शन कदाणा आयच्यान रब्बू न्हू 1935 आंत राबिल्लेने आमगेले स्वामी हांव होड इच्छी आशिल्ली हांगा दर्शन एम काम इतिहा येना म्हूण सहस्र कुंभाभिशेक जालो इतिहा दर्शन येयनी. तितून प्रसिद्द एक पंथेको लयलो खंय देवस्थानांत ताका तिरुपती वचा जायना तेगेले तिरुपती वचाक तेकाला चमकून दुड्डू ना म्हाका तिरुपती वचा जायना कसन करचें हें आमगेले स्वाम्याल सांगिल्लें खंय म्हळ्यार स्वाम्याल पेशी ताणें वर दिन स्वाम्यांनी पळयलेलो मनीस तेकालाक बडमामोची दर्शनांत निमगेन वचा जायना प्रदक्षण काणयो प्रदक्षण काण येयलें खंय पळय म्हणून खंय धनिया पळय म्हण पळय खंय बा ताणें पळयलो थंय भद्र नरसिंह न्हय तिरुपती वेंकट्र म्हूण बापास प्रदक्षण काण यो खंय प्रदक्षण काण येयलो पळय खंय भद्र नरसिंह पळयल्यार तेगेले पायाक संपूर्ण सुजी आसा खंय बा कशी सुजी सुजये न्ही दर्शनाक कसलो संबंद तेकाला चमकून वचें गुड्डनी चोलका चमकता चमकता मस्त चमकल्यार ती जाता पाया सूज येता तसन एक दर्शन देव तसलो तसलो देव हे म्हण सांगल्यार रे मध्वाचार्यान खंयचेन दवळ आमगेले हातान ना ती मध्वाचार्यांनी कण्व तीर्थान स्नान करून सुमध्व विजया येता स्नान करून आमी एक स्नान केले नंतर एक देवदर्शन कोरका म्हूण शास्त्र समगेले माधवांक तीर्थस्नान केले नंतर संन्यासिनी खंय ना हांगेन दर्शन केल्या म्हूण सुमध्व विजयान 13 अध्यायांत सुरवेक लास्ट आमगेले स्वाम्यांनी उरलेलो विशय म्हणल्यार मंजेश्वरच्यो हे मठा विशयूच तें काडचें न्हय देवाल निमगुचें आनी जिर्णोद्धार करचें तेंचें आमकां जाल्यार आमी तें म्हणल्यार मनांत आमकां भंय करता विभुदेन स्वाम्यान वृंदावन एक कसनेची करचें फुडें एक देवा हीत जायत जिर्णोद्धार करयात ते वेळेर आमकां हांगाचे मठा प्रस्न देवस्थाना विशीं सांगता आसतो आमकां देवस्थानांक कशी मठा विशयी सांगला की तशीच आंगाचे विशय आंगाचे प्रश्नाक देवस्थानांत दर्शन एमच्या राबिल्यांक तें तुमकां आयकलता सर्वांक कसल्या राबिल्यां तें मुखार सरनी कसल्याक म्हण आमकां आयकळां कसल्या आयश जत्ता म्हण आमकां आयकळां आनी तीर्थयात्र करूं मात्र वरलें म्हण आमकां उडगास परिहारान ताणें राबय येयल्या कितले जाणांक बरें तें एक क्षेत्र हें सांगिल्लें वर्तुकी अशी अविनाभाव संबंद हे पेंटेक मागीर जिर्णोद्धार करूं सुरू केलें आजचे फुडेची एक सान मोठ एक कोरका म्हणलें की ना सान मटाक हांगा देवान देवालीचें कशी की आमगेलीचे विंगड देवालीचे विंगड सान करूं घे भायर सरलें आंगाय जाल्यार मन ना आसलें आठ पेंडे देवस्थान हें मंजेश्वर तें म्हण ताचें देवस्थान आहा मागशीच आमगेलो मोठो देवस्थाना समजान आसूं काय नको आमगेलो मोठो फुडें ह्यो मोठो पळयलो आसा तुमी इतलो जाग आशिल्ले म्हण आमी सुरू खंयची जाग आमी खंयचे जाग घेतला हांवें काडला हांवें म्हण देवान आमगेले करा म्हळ्यार कसनकी एक बरें काम हरिगुरू सेवा संस्थानांत दवरपेली हरिगुरू सेवा प्रतिश्ठानान कसनकी जबाबदारी घेतलेली आमी करता ती
देवान तांगेलकरान मस्त बरेपण केलें. तांणी केलें न्हय हरिगुरु सेवा प्रतिश्ठान कसलें आमी लेरी स्वाम्याल एक चातुर्मास जे आमकां तांकां व्यक्ती जे आमी गेल्ले आरी स्वामी जनपदांनी उलोवन जासूर केलें कसल्या जनपदांक गती की आमकां गोत ना फुडें केलें न्हय अस सुकृतेन स्वाम्याल काला न्ही व्यक्ती दिसांनी मस्त त्या वेळार तशी करता न्ही 2009 स्वाम्याल चातुर्मास व्यक्ती येयलो तशी म्हळ्यार मस्त व्यक्ती जाता आसा व्यक्ती सान करचे मे चातुर्मास स्वाम्यालो म्हळ्यार पुराय जाणांक स्वाम्याल चातुर्मास जे आमकां ती प्रिती रे मिंगड कांय हे न्हय प्रितीक मात्र आमी मर्याद दी म्हाका करचे मे आनी ती केलें व्यक्ती केल्यार न्हय तुमी उलयता न्ही तांणी ओट मेळ्ळें एक ट्रस्ट म्हूण केलें हरी गुरू सेवा प्रतिश्ठान पिडी शेणी आशिल्लो ताणें ताका की शुरवेक तूं दी म्हाका हाजे मूलधन म्हूण तागेले दुखून घेव न्हू ताणें दोगांनी केलें केलें आनी कसल्याक हरिल न्ही गुरू करूंक तांदूय खंयची शुरवे चातुर्मास जाल्यार देवान ते चातुर्मास गेलो ते वेळेर ते घाट पळयलें घाट चंद जे आमकां हरिद्वारांत तूं घाट केलें ते मागीर जेमचे आनी बारांत इकरांत देव आमच्यांनी स्वयवाल स्मृतीचे स्मृती भवन जालें स्मृती भवन जेमच्यांनी मागीर तांगेलकरान हनुमंतान देवस्थान आमकां उडगास ना खंयचे खंयचे केल्या म्हणून बसरूराम आसता तेज्या हांगा आयली एक चांग जबाबदारी घेवन कसो रे आसो आज आमकां एक आठ पेंटेक एक आमगेले एक चांद रुपार मोट जाला आनी आमी मस्त कसो रे उलोवन जावचेना आहा ती भव्य जाला आज संतोश जाला इतिहा हां आज एक मोठ आस म्हूण कळटा इतिहा आमेल्या द्राक एक द्वारणी कोर न्हू कोणय मंजेश्वरान इतिहा हे देवा प्रतिश्ठ केलेले स्वाम्याल वृंदावन सुचांगा तांतू मस्त जनांनी ताका सहाय केला पेंटेजांनी मस्त जनांनी सहाय केला आमी नांव न्ही काण कोणाने सांगू वचना ती मस्त जनान केला प्रितीन श्रद्धेन छंद जाण जाला देवान परमात्मान ताजे आजी इतिहा देवा प्रतिश्ठ केल्या दक्षिणा हांवें तां आमकां आयकोत तस कळ्ळां न्ही म्हूण ना शास्त्रांत आसा की मुहूर्त पदवींत ग्रंथ आसा आमी ताज्या पशी ते दक्षिणायनान न्ही न्हय इतिहा अष्टबंधन घालचें मात्र दक्षिणायनांक करूं ना अष्टबंधन घालचे विशय वरलें चर प्रतिश्ठा कोर्यात ज्योतिश ग्रंथान आमगेले मन ना तेयन गुरून वृंदावन यदास्थानार आसा देव बालालय आसा बालालयान दुखून वृंदावनाक कसो न्हय देवा जाल्यान पुराय आमकां देवा निवेद केलेली आरती जालेली ते कितल पळताक समजता की ना की म्हूण आमकां गळां इतिहा आमकां एक रीण आसा गुरूंक गेली आतां तुमकां कशी पित्र रीण आसा की रिशी रीण आसा की पुरा आसा की तशी आमकां एक रीण आसूचें म्हळ्यार गुरून रीण तांकां जें चेडूण जाल्यार समाजा मस्त बादल तें दुखून आमगेलें मन ना तेन्ना देवान येदास्तान आनी मन ना हांवें की आमगेले स्वाम्याले मुख्य प्राणा प्रतिश्ठे फुडेंच इतिहा ते जे फुडें जाल्यार छांग ते वेळेर तर स्वामी हनुमंता लोक म्हळ्यार आमगेलो एक विश्वास आराधन सुरू जाता आज आमगेले स्वामी आमगेलो उठू आसय म्हूण केदनाय आसय जाल्यार एक विश्वास आमगेलो एक मलगड दुखून चोल येयलें न्हय स्वाम्यालेच कालान जाल्लें आमगेली इच्छा तें दुखून हनुमंताक प्रतिश्ठा येयली पेरी आजी दिवस आजी हांगा ब नरसिंहदेव तो सांगता तेजेले पीठ रसूचे पडटा रसूचे वेंकटरमण हांगाचे लक्ष्मी नरसिंह आसा पळयल्यार तेजे विग्रहा विंगडच आसा ते कशी केल्या म्हण आमकां आयकळां लक्ष्मी नरसिंह सगळ आसा ताजे ते तांतू भंगार जड दिसता कशी केली हांगा कितें आमकां कळां मस्त छंद आसा आज ताका आयली प्रतिश्ठा जाल्या देवा इतली प्रार्थना की देवान
खंयचो दोश आसा जाल्यार ही देव मिला करुणा आसा गोर आज्या मिळ म्हूण आशिल्लो खंय पा कसली प्रारब्धान तो चुकललो जाल्यार ताकाय जाल्यार अंत्यकालाक देवान अनुग्रह केला गजेंद्र आशिल्लो खंय मृग खंय पा तो ताकाय जाल्यार अनुग्रह केला खंय कसलेय प्राणी देवाक तेणी ना सान प्रहलाद तोच हांगा देव मस्त प्रायणी ना सान प्रहलाद निजा भृत्य भाश तागेन उत्तर सत्य करचे ते खातीर देव प्रकट जालोलो खंयचे रुपार आमगेली समाजा निमित्त आमगेले निमित्त म्हळ्यार आमगेले मलगड्याल निमित्त समाज आयचे निमित्त खंयचेची गुरुपिठेचेर अथवा विशेश रुपार देवाचेर तंतूय आंगाचे विभुदेन स्वाम्याले आनी वसुदेन स्वाम्याले महाचैतन्या आंगडा कसलेय चुका मुख जालेले आसा जाल्यार तंतूय विशेश्य आतां काम जालें आं वृंदावनाचें ते वेळेर कामांत खंयचेय चेडूण जालें नासतले ते वेळेर जलेरी खंयचेय रुपार चेडूण जालें नासतले देवान क्षमापण कोरका आनी निरंतर तागेन सानिध्या अभिवृद्धी हांगा वाडोवन घेवन ते स्वाम्याल की देवाल की अनुग्रह निरंतर समाजा आसचे ते जामकां तंतूय विशेश जावन हे पेंटेचेर विशेश रुपार अनुग्रह करून हे पेंटेक विशेश रुपार अभिवृद्धी हाडोवन घेवन आठ पेंटे जाल्यार विशेश रुपार अभिवृद्धी हाडोवन घेवन सर्वेय दोश गेले आमगेलो समाज सर्वे प्रकारार उद्धार जाले आमकां देवाल अनुग्रह प्राप्ती जाल्लो म्हूण एक स्वाम्याल अनुग्रह प्राप्ती जाल्लो म्हूण ती किर्ती व्यास रघुपती नरसिंहान तशीच भद्र नरसिंहान मठान जाल्यार भद्र नरसिंहस तो प्रतिश्ठ केलो म्हळ्यार विभुदेन स्वाम्यांनी वरदराजस तो जाल्यार वरदराज विभुदेन स्वाम्यांनी इद्या ते विग्रहाचेर श्री विभुदेंद्राणा विभुदेंद्र म्हण आसा ताजेर ते भद्र नरसिंहान जाल्यार मठ आशिल्ले संस्थानाचे खंयचे देवस की संस्थाना पेटेर ते सर्वेय देवानी आनी सर्वेय गुरुपरंपरेचे समाजाचेर अनुग्रह करून विशेष अनुग्रह करून सर्वांकय बर जाल्ले म्हूण किर्ती देवान काडून घेवन चला सुका म्हणून देवाल पुन्हा हा प्रार्थन करून रबयतात वीक्षकानो एक होड समुद्राक गेल्यार आमी कितले उद्दा हाडूं जाता आमगेलें पात्र कितलो व्हड आसा की तितलेची तशीची हें मंजेश्वर देवस्थानाक आसचे इतिहास काणीक हांगाची देवाल महिमा सांगच्या गेल्यार एक समुद्र तितलो आसचे पुरो आनी मुखा वयले तुमीची मंजेश्वर क्षेत्राक येवन देवालें दर्शन करून ताजे एक अनुभुती तुमी घेयाची म्हूण सांगतची आयचे देवदर्शन कार्यक्रम हांगाची सोंपयताची कार्यक्रम पळयले तुमकां सगळ्यांकय धन्यवाद आणि वंदना देवगिरी टी प्रेझेंट्स देवदर्शना